यांच्यासोबत जे काही ग्रुपचा 14चा तो 14चा सगळ्यांना आणून आपण डिस्ट्रिक्टला पाठवलेली आहे. त्याच्या अनुषंगाने 5 लोकांचा निगेटिव्ह आला, 2 लोक पॉझिटिव्ह आले आणि राहिलेले 9 लोकांची आपल्याला अवेटेड आहे. आता शासनाच्या कंटेनमेंट प्लॅनच्या अनुषंगाने आता हाय रिस्क वगैरे असे जे काही पेशंट आहेत, लो रिस्क हाय रिस्कचे, याची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून आपल्याला असे काही त्यांच्याकडे सिमटम आहे का हे ते पाहणी करायची होती. तथापि आपले प्लॅनच्या अनुषंगाने आपले मेडिकल आरोग्य वर्कर्स हे सेविका वगैरे जे होते त्यांनी आपल्या त्या भागात गेले असताना नागरिकांनी माहिती चुकीची देणे किंवा त्या सेविकांना प्रतिबंध करणे, अटकाव करणे की आम्ही इथे कोणी देत नाही, तुम्ही आमच्याकडे येऊ नये, हा प्रकार करणं असं वास्तविक पाहता हा चुकीचा आहे, संयुक्तिक नाही आहे. तर त्याच्या अनुषंगाने येथील नागरिकांना यापूर्वी सांगितलेलं आहे की असे पॉझिटिव्ह केसेस इथे आले असल्या कारणाने ही एरियाज तुमची प्रतिबंधित करण्यात आलेली आहे आणि या इथल्या लोकांनी आणि बाहेर जाऊ नये आणि बाहेरच्या लोकांनी इथला येऊ नये याकरता मी सकाळीपासून अनाउन्समेंट चालू केली आहे. परंतु हे संयुक्त नाही आहे, कारण कसं आहे की शेवटी तुम्ही अहमदनगरमध्ये राहताय, अहमदनगर शहरवासियांच्या आरोग्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हा गरजेचा आहे. किंबहुना शासनाचा आशाचा आहे की जे पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेले आहे अशा लोकांमध्ये कुणाकोणाचा संपर्क आहे हे तुम्ही शोधला पाहिजे आणि त्यांची निगा घेण्याकरता त्याला क्वारंटाईन असे वेळप्रसंग पडले की आयसोलेशन करायला पाहिजे असे शासन म्हणत आहे. परंतु इथे मात्र जो घडतो आहे प्रकार तो चुकीचा आहे असं हे आपत्तीजनक आहे. त्यामुळं पुनः सर्व अहमदनगर लोकांच्या रहिवाशांना विनंती आहे की प्रशासन आपल्यापर्यंत पोचतो आहे, प्रशासन आपला जीव धोक्यात घालून आपल्या सेवेसाठी तत्परतेने येते आहे, परंतु त्याचा प्रतिकार करणे किंवा प्रतिकार करणं किंवा सहकार्य न करणे हे कुठल्याही पातळीवरील समर्थनही नाही आहे. त्यामुळं पुनः प्रशासनाला त्याच्या कारवाईत अडथळा करू नका, त्याला सहकार्य करा आणि सहकार्याच्या अनुषंगाने चांगलं राहील हीच ईश्वरची प्रार्थना. धन्यवाद.